नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजकाल नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजकाल नवीन चर्चेच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी धक्कादायक अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हा सर्वांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनलवर मित्रांनो 10वी 12वी बोर्ड एक्झामबाबत, बोर्ड रिझल्टबाबत आणि विद्यार्थी मित्रांनो पुढील ॲडमिशन प्रोसेसबाबत सर्व गायडन्स केले जात असतं। म्हणून भरपूर विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले, तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। खालील लाल बटनवर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्याबरोबर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे। तर बघा अपडेट अशी आहे, 10वी 12वी परीक्षेचं मित्रांनो काही खरं नाही। तुम्ही ठिकाणी बघू शकता सामनामध्ये आलेली महत्त्वाची बातमी, टाईम बघून घ्या, डेट बघून घ्या, कारण तुम्हाला मी सर्व माहिती मित्रांनो पुराव्यासहित प्रोव्हाइड करत असतो। नाही तुम्ही ठिकाणी बघू शकता डेटही तुम्हाला दाखवून दिली, टाईमही दाखवलं आणि कुठे आली ही महत्त्वाची बातमी दाखवली आहे। ठीक आहे, तर लेटेस्ट बातमी बघा काय सांगितलेलं आहे। फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू होणाऱ्या 10वी 12वीच्या मित्रांनो परीक्षा यंदा सुरळीत पार पडण्याची चिन्हे ठिकाणी दिसत नाही आहेत। विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मित्रांनो शिक्षण संस्था चालकांनी 10वी 12वीच्या परीक्षांसाठी मित्रांनो वर्गखोल्या न देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्या मागण्यांचे मित्रांनो निवेदनही राज्य सरकारला दिले आहे, मात्र मुख्यमंत्र्यांकडून मित्रांनो कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने बोर्डाच्या लेखी परीक्षेसाठी वर्गखोल्या आणि कर्मचारी उपलब्ध न करून देण्याचा निर्णय महामंडळाचे मित्रांनो पुणे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। म्हणजेच काय, तर पुणे या ठिकाणी मित्रांनो एक बैठक बोलली गेली, त्या बैठकीमध्ये मित्रांनो हा निर्णय घेण्यात आला आहे की लेखी परीक्षेसाठी वर्गखोल्या आणि कर्मचारी उपलब्ध द्यायचे नाही, असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पुढे बघा, मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री मंत्र्यांनी संघटनेशी चर्चा करावी व ठोस निर्णय घ्यावा, मागण्यांच्या पूर्ततेचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत लेखी परीक्षेवर बहिष्कार अडकिनी कायम असल्याचं सर्वानुमत अडकिनी ठरवण्यात आल्याचं महामंडळाचे सहकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सांगितले। तुम्ही अडकिनी बघू शकता, तुम्हाला अडकिनी पाहायला मिळतं त्यांचं नाव आहे। ठीक आहे, तर मित्रांनो ऑफिशियली तर ही माहिती अडकिनी आलेली आहे। पुढील काही दिवसात मित्रांनो सुरू होणाऱ्या 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे बोर्डाकडून येणारे साहित्य स्वीकारण्यास संस्था चालकांनी नकार दिला आहे। तसेच येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मित्रांनो कोणकोणत्या मागण्या आहे हे बघून घ्यायचे, तर मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रित आहेत। वर्ष 2012 पासून आतापर्यंत भरती परीक्षा मित्रांनो झाली नाही आहे, केवळ वेगवेगळे परिपत्रके योजना आणून यात आटखाडी अडकिनी करण्याचा प्रकार सुरू आहेत। वेतनेतर अनुदानासंबंधी याच प्रकारची भूमिका घेण्यात आली असून आता शाळांची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाली आहे। सर्व शाळांची गळचेपी करून शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप महामंडळाने केलेला आहे। तर मित्रांनो ह्या सर्व मागण्या जर अडकिनी मान्य झाल्या किंवा लेखी आश्वासन मिळालं तर 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी आम्ही अडकिनी वर्गखोले देऊ आणि कर्मचारी देऊ, असं अडकिनी सांगण्यात आलं आहे। आता विद्यार्थ्यांनो जर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो जर अडकिनी वर्गखोल्या मिळाल्या नाही तर तुमच्या बोर्ड एक्झाम कशा होतील, हा महत्त्वाचा प्रश्न अडकिनी निर्माण होतो। तर विद्यार्थ्यांनो तुमचं काय मत आहे, 10वी 12वीची एक्झाम अडकिनी झाली पाहिजे की ती अडकिनी रद्द केली पाहिजे, तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा। व्हिडिओ आवडले असेल तर सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करा, कारण तुम्हाला मित्रांनो पुढील अपडेट सर्व मिळणार आहे, म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करा, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद।